खरं म्हणजे मी जर का तुमच्या जागी असतो आणि जर असं कोणी केलं असतं ना तर मी त्याची पाठ दुखटली असती. याला म्हणतात वर्ग. सत्तेमध्ये राहून सुद्धा सरकारचं चुकलं तर सरकारला मागे पुढे न बघता खेचून काढतोय, याला म्हणतात वर्ग. पण उलट तुम्ही आमच्या अंगावर येत आहे, आम्हाला दुतोंडी ठरवत आहे. कशाला माझी दुतोंड सोडून घ्यावं? मला या शेतकऱ्याची सगळी तोंड बघतो मी, त्याच्या चेहऱ्यावरती मला हसू बघायचंय. तुमच्या तोंडात तुम्ही काही गरडो का मला तुमची पर्वाच नाही. मी तुम्हाला खिजणीची सुद्धा धरत नाही. पण जेव्हा माझ्यावरती ते टीका करतात की सत्तेत राहून सुद्धा मित्रपक्षावरती टीका करणारे हे नवीन दिशेचं राजकारण उद्धव ठाकरे सुरू करतायत, मग त्यांना मला सांगायचे पवार साहेब तुमच्याकडनं मी राजकारण शिकू इच्छित नाही, तुम्ही मोदीजींना जरूर शिकवा. माझे गुरु एकमेव माझे वडील, बाकी मला राजकारणात दुसरा गुरु नाही, दुसरा गुरु नाही. पण जेव्हा तुम्ही माझ्यावरती टीका करता की मित्रावरती टीका करतो म्हणून, तेव्हा एक लक्ष द्या, तुम्ही विसरला असला तरी आम्ही विसरू शकत नाही. स्वतःच्याच पक्षात राहून स्वतःच्या नेत्याच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रीपदी बसणारे तुम्ही, तुम्ही आमच्यावरती टीका करता. कोणी केला होता वसंतरावांच्या पाठीमध्ये वार? यांनीच तर केला होता. बरं, तुमचं आमचं आता काही भांडण नाहीच आहे. मी लढतो आहे ते या शेतकऱ्यांच्या कष्टासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतोय. तुमच्याशी मी कुठे भांडते? तुमच्याशी भांडून उपयोगच नाहीये.